शेळी व्यायल्यानंतर बऱ्याचदा नवजात करडांना स्वतः चाटून साफ करते, त्यामुळे करडे तर स्वच्छ होतातच, सोबत त्यांचं रक्ताभिसरणही वाढतं. शेळीनं असं न केल्यास स्वच्छ रखरखीत कपड्यानं करडाला स्वच्छ करावं. करडाच्या नाकातोंडातला चिकट स्राव काढावा, जेणेकरून करडांना श्वास घेणं सोपं जाईल. मुख्य म्हणजे शेळीनं करडाला चाटलं तरच ती त्याला ओळखते, नाहीतर ती करडाला स्वतःचं दूध पिऊ देत नाही. करडू निरोगी राहून चांगली वजनवाढ मिळण्यासाठी करडाचं योग्य व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. करडाचं व्यवस्थित संगोपन करण्यासाठी वयोगटानुसार करडांचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. करडांचं वयोमानानुसार 3 प्रकार येतात. जन्मापासून सुरुवातीचे 2 महिने, 2 ते 4 महिने, 4 ते 6 महिने. करडे 1 आठवड्याची झाल्यानंतर त्यांच्या शेडमध्ये हिरवा पाला टांगून ठेवावा. असं केल्यानं त्यांना हिरवा पाला खाण्याची सवय लागते. हिरवा चारा खाल्ल्यानं करडांच्या पोटांची वाढ ही लवकर होण्यास मदत होते. करडे बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ कोरडी राहील याची काळजी घ्यावी. व्यायल्यानंतर करडाची नाळ 1 ते 1.5 इंच लांब अंतरावर निर्जंतुक कात्रीनं कापावी. कापलेल्या ठिकाणी टिंचर आयोडीन लावावं. खुरांवर अतिरिक्त वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा. असं केल्यानं करडांना उभं राहण्यास मदत होईल. जन्मल्यानंतर करडांचं वजन करून घ्यावं. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.